कल्याणचे स्थानिक अभिनेते प्रसाद दाने यांनी कोरोना व्हायरस याबद्दल नागरिकांनी काही घाबरण्याचे कारण नसून जागरूक राहण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे प्रशासनाने या कोरोनाच्या बाबतीत नागरिकांना मार्गदर्शन करून सहकार्य करावे. सिनेमागृह नाट्यगृह बंद करून काही होणार नाही. नागरिकांच्या आरोग्य तपासणीकडे सरकारने जास्त वेळ काळजी घेतली पाहिजे. आपल्या देशात हातावर काम करणारे मजदूर आहेत, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. अशी काही व्यवस्था करावी असे व्यक्तिगत मत त्यांनी मांडलं आहे. तर कोरोनाबद्दल जे चर्चा आहे, वातावरण एकदम भीतीचं झालेलं आहे, तर तुम्ही एक अभिनेते आहे म्हणून तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? मला एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये इतकीच वाटते आहे की आम्ही कलावंत म्हणूनसुद्धा अनेकदा प्रयत्न करत असतो सामाजिक संकट उभी राहिल्यानंतर मदत करण्यासाठी. पण आता जर अशा वेळेला नाट्यगृहच बंद केली आहेत, कारण जनरली असं होतं की एखाद्या नाटकाचा जर प्रयोग असतो ज्या वेळेला, त्यावेळेला आम्ही त्या नाटकाच्या प्रयोगाच्या आधी लोकांची थोडंसं चर्चा करतो, त्यांना गाईड करतो. आमच्याकडे ती संधी राहिलेली नाही. सोशल मीडियावरती काय होतं, कलावंतांनी बोललेलं फारसं मनावर घेतलं जात नाही. प्रयोगाच्या आधी जर बोललं गेलं तर ते थोडंसं लोक ऐकतात, कारण लोक नाटक बघायला आलेले असतात. मला एक सांगा, लोकल ट्रेन्स बंद करणं किंवा जनवाहतुकीच्या सगळ्या सेवा बंद करून टाकणं हा खरंच पर्याय असू शकतो का? उलट मला असं वाटतं की कोरोनापेक्षा अनेक लोक रोजंदारीच्या प्रश्नामुळे अडचणीमध्ये सापडतील. ज्यांचं पोट रोजच्या हातावरती आहे त्यांनी कुठे जायचं? कल्याणचे स्थानिक अभिनेते प्रसाद दाने यांनी अर्धसत्य, जावे माझा भला, जावे प्रेमाच्या गावा, हँडसअप, कोची प्रेमाची, तीच ती दिवाळी या मराठी नाटकात अभिनय केला. दृष्टीने जर प्रयत्न केले गेले तर मला असं वाटतं कोरोनाचा विषाणू किंवा त्याचा होणारा त्रास, प्रादुर्भाव आपण आटोक्यामध्ये आणू शकू. नुसते सगळ्या गोष्टी बंद करून प्रश्न सुटणार नाही, त्यावर इलाज शोधला पाहिजे. आपण काय होतं की जो सामान्य माणूस आहे, अगदी मी म्हणतो भाजीवाला असेल आमच्या कल्याणमधला, की जो भाजी आणायला कसाऱ्यापर्यंत जातो, भाजी घेऊन येतो, तुम्ही जर गाड्या बंद केल्या तर तो माणूस काय करेल, कुठे जाईल? मला एक अभिनंदन वाटतं की तुम्ही बिंदास करताय. कोरोना भीती असली तरी आज परिसरात, विभागात, सर्वेकडे, पण तुम्ही मास्क नाही घातला, त्याच्याबद्दल काय सांगाल? मास्कविषयी सांगायचं एक झालं तर असं आहे की आपण इतर काळजी घेऊ शकतो. आपण हात स्वच्छ सॅनिटायझरने धुतले पाहिजे, आपण स्वतःची स्वच्छता पहिले राखली पाहिजे. आणि ज्या खूप बेसिक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला शाळेपासून लहानपणी सांगत आलेल्या आहेत, आज दुर्दैवाने आम्हाला हे सगळं आता या वयामध्ये ऐकायला लागतं की बाबा हात धुत जा, बाहेर न लगी पाय धू, रोज आंघोळ कर. ह्या खूप दैनंदिन जीवनात पाळायच्या गोष्टी आहेत. ह्या जरी आपण पाळल्या ना तरी आपल्याला कोरोनाचा त्रास होणार नाही असं मला वाटतं. बंदी घालून प्रश्न सुटत नसतात, त्याच्या रोगावरती इलाज शोधला पाहिजे, तो खरा इलाज असतो असं मला वाटतं. न्यूज 15 मराठीसाठी सुभाष पटनाईक, कल्याण.